हर हर महादेव, नमः शिवाय। श्रोते हो, आता श्रावण सुरू झालेला आहे आणि आपण श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा करणार आहोत। तर यामध्ये शिवलिंगाची पूजा करताना आपण कोणते साहित्य वापरले पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर श्रोते हो, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ खूप छोटा होणार आहे, तरीही शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मधी व्हिडिओ थांबू नका। चला सुरुवात करूया। पाणी, पहिली गोष्ट आहे पाणी। शंकराला पाणी खूप आवडते। मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी सोडल्यास तुमचा स्वभाव शांत होतो, तुम्हाला राग येत नाही। तर श्रोते हो, पाणी शांततेचं प्रतीक आहे, त्यामुळे तुम्ही शिवलिंगावर पाणी सोडायचे आहे आणि मंत्र बोलायचं आहे, त्यामुळे तुमचा राग नाहीसा होतो। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे केसर। पाण्याप्रमाणेच शंकराला केसरही अत्यंत प्रिय आहे। दर सोमवारी शिवलिंगावर केसरयुक्त दूध वाहिल्यास महादेव आपल्यावर कृपा करून आपल्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण करतात आणि लवकर ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे। आता श्रोते हो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे साखर। महादेवाचा अभिषेक करायचा असल्यास काय करायचं? शिवलिंगावर साखर व्हायची। असं केल्यास तुम्हाला धनलाभ होतो। तुम्ही जाणून घ्या, साखर ही खूप महत्त्वाची वस्तू आहे, जी महादेवाचा अभिषेक करायचा आहे तेव्हा शिवलिंगावर अर्पण करायची आहे। तुम्हाला नक्कीच धनलाभ झाल्याशिवाय राहणार नाही। श्रोते हो, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे दूध। शिवलिंगावर दूध व्हायचे आहे, त्याने आरोग्य नीट राहते आणि तुम्हाला कोणतेच आजार आणि विकार होत नाही। त्यामुळे श्रोते हो, शिवाला प्रिय असे शिवलिंगावर दूध व्हायचे आहे। दही, पाणी, केसरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते। श्रोते हो, शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास तुमचे निघून जातात, तुम्ही त्रासमुक्त होता, तुमच्या जीवनात आनंद येतो। त्यामुळे दही देखील तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता आणि अभिषेक करायच्या वेळी तुम्ही शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे। आता सहावी गोष्ट आहे ती म्हणजे चंदन। श्रोते हो, शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात, तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो। श्रोते हो, सातवी गोष्ट आहे ती म्हणजे मध। मध हे गोड असते। शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो, त्यामुळे श्रोते हो, मध देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आठवी वस्तू आहे ती म्हणजे गाईचे तूप। गावरांगाईचे तूप वापरा किंवा आत्ता सध्या मार्केटमध्ये भेटलेले गावरांगाईचे तूप देखील वापरू शकता। गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर वाहावे। तूप वाहिल्यास जीवनात तुमच्या प्रगती येईल। आता नवी गोष्ट आहे ती म्हणजे भांग। शंकराला भांग खूप प्रिय आहे। श्रोते हो, शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता। श्रोते हो, असे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते, म्हणजेच नाहीशी होते आणि तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतात, वाईट गोष्टी निघून जातात। त्यामुळे श्रोते हो, या संपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। सर्वांनी माझ्यासोबत बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धन्यवाद।